लेडीज बार बंद व्हावे यासाठी शेकापचे जे आमदार आहेत विवेक पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं. परंतु आता पुन्हा हे लेडीज बार सुरू होणार असून पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात ही लेडीज बारची छमछम आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपल्यासोबत सध्या आमदार विवेक पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, काय सांगाल एकंदर तुमची पहिली प्रतिक्रिया काय या निर्णयानंतर? माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की जो आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. आणि हा निर्णय अशामुळे झालेला की महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीनं ही बाजू आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात मांडायला हवी होती, ज्या याचिकाकर्त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे खोडून काढण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले नाहीत. कारण त्याचं कारण असं आहे की बार डान्स बार चालक हे भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत. त्यांच्या मूठभर काही लोकांसाठी आज एक अनिष्ट प्रथा आणि घाणेरड्या सवयी आणि समाजाच्या दृष्टिकोनातून अराजकता मानवणारा निर्णय दुर्दैवाने आज झालेला आहे आणि याला शेतकरी कामगार पक्षाचा निश्चितच विरोध आहे. सर, या संदर्भातली आपली पुढची भूमिका काय असेल? सर्वात प्रथम आपणच आवाज उठवला होता आणि त्यानंतर याचा कायद्यात रूपांतर होऊन ते लेडीज बार बंद झाले होते, काय सांगा? निश्चितपणे आम्ही हे विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही हा आवाज उठवला. मी उठवला त्यावेळेस विधानसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दोनच आमदार आम्ही होतो. परंतु या ठिकाणी आम्ही जरी दोन असलो तरी विधानसभेमधले सर्व आमदारांना आम्ही ज्या पद्धतीनं तो विषय मांडल्यानंतर त्यांना आम्हाला पाठिंबा दिला सर्वांनीच आणि तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील ह्यांनी हा डान्सबार बंदीचा निर्णय जाहीर केला आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती केलेली आहे. आणि आत्ता जर सुरू होणार असेल तर त्याच्याविरुद्ध आम्ही वैधानिक पातळीवर देखील लढाई करूच. आमचे आमदार विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा आवाज उठवतीलच, पण त्याचबरोबर रस्त्यावरही आम्ही ही लढाई केल्याशिवाय ठेवणार नाही. या विभागामध्ये जिथं जिथं हे डान्स बार असतील त्या ठिकाणी भजनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही डान्स बार समोर ठेवणार आहोत. नक्कीच, आपण बघितलंय की शेकापचे विवेक आमदार आहेत, त्या विवेक पाटील यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे की यापुढची जी भूमिका असेल ती म्हणजे वैधानिक मार्गाने आम्ही याला विरोध करू, त्याचप्रमाणे आंदोलन करू, रस्त्यावरही उतरू. यामुळे भविष्य काळामध्ये ही लेडीज बार जे आहेत जे सुरू झालेले आहेत त्याला मात्र शेकापचा नेहमीच विरोध असणार आहे हे पुढे सिद्ध होत आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.